काकी नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव आपलं? मिंचे. मिंचे. तालुका? तालुका हातकणंगले. जिल्हा? जिल्हा कोल्हापूर. तुमचं पूर्ण नाव सांगा. पूर्ण रत्नप्रभा श्रीपती यादव. काय तक्रार होती म्हशीची? म्हशीची अंगभैरी येत होत. बर, मग त्याला उपचार काय केले? त्याला 3 डोस दिले डॉक्टरनी, माझ्या डॉक्टरांनी. कसलं औषध होतं? 300 रुपयाची होमिओपॅथी औषध दिले. बर, मग त्या म्हशीची डिलिव्हरी व्यवस्थित झाली? व्यवस्थित झाली. कधी मिळालेली पण माहिती नाही आम्हाला. एकदम व्यवस्थित? एकदम व्यवस्थित. दूध वगैरे व्यवस्थित देते? देते. काय तक्रार नाही? काही तक्रार नाही. ठीक आहे. तिची वार वगैरे देताना व्यवस्थित पडली? व्यवस्थित पडली. 6:15 वार पडली. वार पडली. म्हणजे औषधाचा गुण वाटला काय तुम्हाला? औषधाचा गुण. बाकीच्या शेतकऱ्यांना काय माहिती द्याल औषधाबद्दल? काय चांगलं आहे औषध माने डॉक्टरांचं. त्यांची औषधाची दराच्या बाबतीत कसं वाटतंय औषध? दर पण योग्य आहे. असं भारी म्हणजे काय, त्यांनी दर जास्त घेतच नाही. डॉक्टर देतं येऊन औषध तुम्हाला देतो? देतात. काळजीपूर्वक औषधं देतात. ठीक आहे. नाव आणि गाव एकदा सांगा. रत्नप्रभा श्रीपती यादव. ठीक आहे. तालुका? हातकणंगले. जिल्हा? कोल्हापूर. ठीक आहे. धन्यवाद.